सईद खान हा सच्चा कार्यकर्ता महादेव जानकर। सईद खान हा सच्चा कार्यकर्ता आहे। तो आमदार नसतानाही पाथरी विधानसभा मतदारसंघात त्याने 900 कोटी रुपयांची विकास कामे खेचून आणली आहेत। मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून पाथरी विधानसभा मतदारसंघात प्रचंड विकास कामे शहीद खान यांनी आणल्या आहेत। त्याला जर आपण आमदार केलं तर तो पुन्हा पाथरी विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलेल। त्यामुळे सईद खान याला प्रचंड मताने विजयी करा। सईद खानला विजयी केलं तर मी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। आजच मी डिक्लेअर करतो की सईद भाई 1,20,000 मताच्या प्रकार मिळवत, म्हणजे टोटल मतदान करा मिळतो। मी आज 23 गावं त्याच्यासाठी फिरलो, सकाळी 7 पासून फिरतोय। लोकांचा रिस्पॉन्स एवढा प्रमाणाच्या बाहेर आहे की मी लोकसभेला फिरत असताना त्याच्या 4 पटीनं स्पोर्ट्स त्याचा वाढलेला आहे। आणि हा माणूस कसा झाला की सर्व समाजात चालला, हा उच्चवर्णीयात चालतोय, ओबीसीत चालतोय, मराठ्यात चालतोय, मुसलमानात चालतोय, सर्व समाजात दलितात चालतोय अतिशय। आणि त्याला विजन म्हणून, विकासाचा विजन म्हणून त्या मॉडेलकडे पाहण्याचा प्रयत्न करावा, हेच मी पत्रकारांना विनंती करतो। याच्या प्रकारचं नाही नाही, आता रोष आता जे विजय झालेले आहे त्यांनी ज्यांनी माझ्या विरोधात केलं तर त्याचा सर्वांच्या विरोधात रोष आहे ना। जनतेला मला एखाद्याला कुठला वाईट बोलणं मला जमत नाही, म्हणजे आपल्या आपल्या बुद्धीच्या लेवलनं आपण चालावं। म्हणून साठी मी सांगितलं की बाबा तुम्ही मला लोकसभेला ठीक आहे, मी पराभव झालो तरी नाराज नाही, पण त्याचा बदला म्हणून तुम्ही मला आमदार द्या ना। आमदार दिल्यानंतर मग काय करायचं डेव्हलपमेंटच्या दृष्टीने? आणि हिनं काय केलं, विकासाच्या दृष्टीनं फार प्रोग्राम चांगला राबवला आहे असं येणार विकासाने। आज तो 950 साडे 900 कोटी रुपये देणार, तो नगरसेवक नाही, आमदार नाही, सरपंच नाही, काही नाही, कशी ताकद त्याची होती? बरं, मुस्लिम समाजानं टीका करावी तर मुसलमानासाठी देशभरात राज्यभरात तो जो 5,000 कोटी रुपये देणं मुसलमानाच्या मदरशाला मदत केली, सर्वांना मदत केली। शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांच्या हाताला धरून त्याने ते पास करून घेतलं। आणि हा तरुण बाण पोरगा आहे, वेल क्वालिफाईड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मेकर आहे तो, विकासाची विजन असलेला आहे, प्लस बॉम्बे सारख्या रिजन मध्ये बिल्डरांचा तो सेक्रेटरी आहे, नॉट ए जोक। मोठमोठ्या बिल्डरला तेही आणू शकतो। आज त्याने काय केलं, स्वतःची जमीन 2 कोटीची 5 एकर दिली हॉस्पिटलसाठी, गरिबांच्या मुलांना सर्वांनाच आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना फायदा होईल त्यासाठी जमीन दिली। आणि त्या बिल्डर असोसिएशनला सांगितलं की माझी जमीन तुम्हाला देतो, तुम्ही हे कोणाचा फायदा होणार आहे? पाथरीमधल्या परभणीमधल्या सर्वच लोकांचा फायदा होणार आहे ह्याचा विचार आपण। आणि बाकीच्या लोक आमचे जे विरोधक आहेत ते जमीन हडप करतात, प्लॉट घेतात, आणि ह्यात हा त्याचा फरक आहे। म्हणून हा भ्रष्टाचार करायचा संबंध नाही त्याचा, कारण हा असतानाच वेल सेटल्ड आहे, असताना असतो आणि वेल क्वालिफाईड आहे तो माणूस। म्हणून साठी माझी आपल्याला विनंती आहे, मला जरी तुम्ही माझ्यावर केलं असतं तर मी नाराज नाही परभणी करा, तुम्ही सय्यदला निवडून द्या, गुटेला निवडून द्या, आणि परत ना मी खासदार केला मी पुन्हा म्हणतोय 117 जागा लढवतोय, माझे 117 आले पाहिजे अशी माझी भूमिका आहे, माझी इच्छा आहे सर्वांबद्दल। परभणीच्या 4ही परभणीच्या 4 लढवतोय, पण 3 तर आज माझ्या खात्यात आहे, त्या 3 सीटा मी पाथरीची जिंकतोय, गंगाखेड जिंकतोय आणि परभणी सुद्धा जिंकतोय। फक्त मी ह्याच्यात आपल्या जिंतूर मध्ये थोडा ह्याच्यात आहे, मी आता नाही हो लोकसभा नसते मी माझे तर हे दोन्ही मी आता होम पिचेस बनवतो आपला परभणी, त्यामुळे मी इथे परभणी मध्ये मला जर जिंकलं ठीक आहे, लोकसभेला नाराज झालो म्हणून बिलकुल नाही। माझे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल धबाले, परभणी। लोकनायक न्यूज